नमस्कार, आपला धुळे न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे. आता आपण आजच्या ठळक घडामोडी. मी दिलीप चौधरी. पत्रकारांबरोबर पोलीस अधीक्षक यांनी अरेरावी केल्याने धुळे जिल्हा पत्रकार संघातून कारवाई करण्याची पोलीस अधीक्षक यांच्याकडे केली मागणी. दिले निवेदन. आग्ने येथे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीवरून भाजपा संपर्क कार्यालयावर केला हमला. साक्री येथील जिल्हा परिषद व पंचायत समितीचे गट व गणामध्ये निवडून आलेले उमेदवारांनी केला एकच जल्लोष. धुळे टीव्ही 9 मराठीचे प्रतिनिधी विशाल ठाकूर यांच्याशी शिंदखेडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गिरीश तिवारी यांनी विजय उमेदवार अनिशोर भांबरे यांच्या कार्यकर्त्यांशी बाचाबाची सुरू असताना विशाल ठाकूर हे मोबाईल मध्ये शूटिंग करत असताना श्री तिवारी यांनी मोबाईल वरती दंडा मारून मोबाईलचे नुकसान केले आणि अरेरावी भाषेत बोलले म्हणून माननीय पोलीस अधीक्षक यांची पत्रकार संघाचे अध्यक्ष व पत्रकार यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन चर्चा केली. यापुढे असे होणार नाही असेही आश्वासन दिले. यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील पाटील, माजी अध्यक्ष रवी रेंगडे, सरचिटणीस धनंजय दीक्षित, कोषाध्यक्ष सुनील परदेशी, श्रीराम चॅनलचे संपादक सदस्य प्रवीण खरे, प्रशांत परदेशी, अतुल पाटील, राजेंद्र भोसर, कैलास सोरोने, संतोष ताडे, गौरव शर्मा, रवींद्र नगराळे, श्रीकृष्ण निंबाजी बेडसे, अजर खान पठाण आदी पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान शिंदखेडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी यांच्यात आणि विजय उमेदवार ज्ञानेश्वर भांबरे यांच्या कार्यकर्त्यामध्ये काहीतरी बाचाबाची झाली. ते बाचाबाचीचं रूपांतर हे हाणामारीत झालं. ज्यावेळेस हाणामारी होत होती पोलिसांमध्ये आणि त्या कार्यकर्त्यांमध्ये, त्यावेळेस त्या घटनेची बातमी घेण्यासाठी मी शूटिंग चाललो होतं आणि शूटिंग घेत असताना मागून दुर्गेश तिवारी हे पोलीस निरीक्षक तिथं आले. त्यांनी काठी मारली मोबाईलवर आणि बातमी घेऊ नकोस अशा आणि अनेक घाणेरड्या भाषेमध्ये शिवीगाळ करत ती बातमी घेऊ नको यासाठी त्यांनी विरोध केला. आमचं म्हणणं एवढंच आहे की पत्रकार म्हणून ज्यावेळेस आम्ही आमचा धर्म पाळतो त्यावेळेस बातमी घेत असतो, त्यावेळेस बातमी जर चुकीच्या पद्धतीने घेतली जातात तर मी कायदेशीर कारवाई करतो. परंतु ही पद्धत चुकीची की कोणीतरी बातमी घेते त्याला या पद्धतीने थांबवत आहे चुकीची पद्धत आहे. आम्हाला अपेक्षा आहे, आम्ही पोलीस अधीक्षक साहेबांना निवेदन दिलेलं आहे आणि या निवेदनामध्ये आम्हाला अपेक्षा आहे की पत्रकारांना न्याय मिळेल आणि या बाबतीत जे काय असेल त्याच्यावर कायदेशीर कारवाई मिळेल. त्याचे प्रतिनिधी विशाल ठाकूर हे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये वृत्तसंकलनासाठी शिंदखेडा येथे गेले असता शिंदखेडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री तिवारी यांनी उरणवण भाषेमध्ये त्यांच्याशी संवाद साधला नाही तर त्यांच्या शूट करत असताना त्यांच्या साहित्यावर, कॅमेरावर, मोबाईलवरसुद्धा त्यांनी काठीने हल्ला केला आणि खऱ्या अर्थाने पत्रकारितेच्या म्हणजे माध्यमातून जे वृत्तसंकलनासाठी जात असताना हा एक लोकशाही प्रणालीतल्या गोष्टीवर फार मोठा घाला आहे आणि अशा पद्धतीचा पत्रकारांवर वेळोवेळी जर असं काढण्या होत असेल तर आम्हाला तो योग्य पद्धतीने कशा पद्धतीने तो हाताळायचा याचं चांगलं ज्ञान आहे. या संदर्भामध्ये त्यांच्यावर कारवाई व्हावी आम्ही SP साहेबांना निवेदन दिलेलं आहे आणि उद्या या संदर्भामध्ये SP साहेब या जिल्ह्यातल्या सगळ्याच पोलीस स्टेशनच्या प्रभारींना बोलवून त्यांची मीटिंग घेऊन त्यांना समज देणार आहे. त्या मीटिंगमध्ये आम्हाला सुद्धा निमंत्रित केलेलं आहे तर उद्याच्या मीटिंगमध्ये काय निर्णय होतो तो आपण बघूया. खास करून जिल्हा प्रशासनामध्ये ज्यांच्या हातामध्ये कायदा आणि सुव्यवस्था आहे त्यांनी समाजामध्ये कसं वागायचं हा तर प्रशासनाचा भाग आहे आणि प्रशासनामध्ये काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनी किमान वृत्तपत्राच्या प्रतिनिधीशी लोक वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधी कसं वागावं हे त्यांनी ठरवायचं आहे आणि कायदा हातामध्ये घेण्याचा प्रयत्न केला तर कायद्याने त्यांना शिक्षा होणारच आहे. ते प्रशासन करेल अशी आम्हाला अपेक्षा आहे. आजचे बातमीपत्र इथेच संपले. पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात.